महासभेत आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर लोकशाहीला धरून झाला असल्याचा धिंडोरा लोकप्रतिनिधी पिटत असले तरी प्रत्यक्षात ज्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला त्यांनाच त्यांची बाजू मांडू देण्यात आली नाही. याबाबत खुद्द आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खंत व्यक्त केली आहे. सगळं पाण्याचा प्रश्न येत नाही, कारण अविश्वास ठराव ज्या गोष्टीसाठी आणला असेल त्याच्या मला जर बोलून दिलं असतं तर मी सगळं उत्तर देऊ शकलो असतो. त्याच्यामुळे त्याला बघायचं कोणत्या दृष्टिकोनात, त्याच्यातून काही माझ्या त्रुटी असेल तर मी इम्प्रूव्ह करेल, नसेल आहे त्याप्रमाणे जाईल. हा माझा पहिल्यापासूनचा अप्रोच आहे, तो आजही आहे उद्याही राहील. याबाबत महापौर सुधाकर सोनावणे यांनी मात्र मुंढे यांना बोलू न दिल्याचं समर्थन केलं. 5 महिने तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस तुम्हाला अशी कमेंट होती की मी आयएएस आहे, मी कुणाशी काय बोलणार, मला जे वाटतं तेच करणार. ज्यावेळेस तो अविश्वास दाखल झाला त्यावेळेस तुम्ही का कुणाच्या पाया पडायला गेलात? तुम्हाला का असं वाटलं नाही की मी या ठिकाणी का पालकमंत्र्याच्या पाया पडतो, का त्या ठिकाणी खासदाराच्या पाया पडतो, का तुमचे 100 एजंट या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांना अहो एखादा मुख्यमंत्र्यांनी अविश्वास दाखवणं, त्यानंतर याच्यावर अविश्वास येणं, त्यावेळी जसे आमदारांची फोडाफोड चालते त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने याचे जे त्या ठिकाणी एजंट होते ते एजंट नगरसेवकांकडे फिरत होते फोडण्यासाठी, मी हा जाणीवपूर्वक या ठिकाणी बोलतो तुम्हाला. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोड आणि मुसासह शेखर हंप्रन्स यांचा रिपोर्ट.